नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण वजन आणि त्याची एकके म्हणजेच वेट्स अँड इट्स युनिट्स याबद्दल शिकलो. या व्हिडिओ मध्ये याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूया. गोलू बाजारात सफरचंद खरेदी करण्यासाठी आला आहे. प्रथम तो बब्बनच्या फ्रूट स्टॉल वर गेला. बब्बन, मला 50 रुपयांची सफरचंद दे, गोलू बब्बनला म्हणाला. बब्बनने त्याच्या वजन काट्यावर अशा प्रकारे काही सफरचंद ठेवली. गोलू, 50 रुपयात तुला 1000 ग्रॅम सफरचंद मिळतील, बब्बन गोलूला म्हणाला. 1000 ग्रॅम? एवढी सफरचंद? गोलू विचार करून उत्साही झाला. त्याने लगेचच बब्बनला 50 रुपये दिले आणि त्याची सफरचंद घेऊन बाजारात आणखी खरेदी करू लागला. काही वेळाने गोलूने विचार केला. मला फक्त 50 रुपयात एवढी सफरचंद मिळाली, चला मी आणखी 50 रुपयांची सफरचंद खरेदी करतो, असा विचार करून गोलू त्याच्या शेजारी लागलेल्या बन्नीच्या फ्रूट स्टॉल वर पोहोचला. बन्नी, मला 50 रुपयांची सफरचंद दे, गोलू बन्नीला म्हणाला. बन्नीने त्याच्या अशा प्रकारच्या वजन काट्याच्या एका पारड्यात 1-1 किलोचे वजन ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात सफरचंद तोलू लागला. जोपर्यंत दोन्ही पारडी समान पातळीला येत नाहीत, मग बन्नी गोलूला म्हणाला. अगे गोलू, तुझी 50 रुपयाची 1 किलो सफरचंद, गोलू बन्नीवर रागवून म्हणाला. ही तर सरसर लूट आहे बन्नी, बब्बनच्या फ्रूट स्टॉल वर तर मला 50 रुपयात पूर्ण 1000 ग्रॅम सफरचंद मिळाली आणि तू मला 50 रुपयात फक्त 1 किलो सफरचंद देत आहेस? एक तर 1000 पेक्षा खूपच लहान असतो, मग तू मला तेवढ्याच रुपयात कमी सफरचंद कशी देऊ शकतोस? हा, बन्नी हसत हसत गोलूला म्हणाला. शांत हो माझ्या मित्रा, मला तुझे म्हणणे समजत आहे. बघ, बब्बनने तुला 1000 ग्रॅम सफरचंद दिली आणि गोलू, 1000 ग्रॅम किती किलो एवढे असतात? अरे हा, 1 किलो एवढे. अच्छा, म्हणजे तू आणि बब्बननी मला अगदी सारख्याच वजनाची सफरचंद दिली आहेत. अगदी बरोबर. लक्षात ठेव गोलू, जेव्हा केव्हा तुला कोणत्याही वस्तूंच्या वजनाची तुलना करायची असेल तेव्हा प्रथम तू त्याची वजने समान एककांमध्ये लिहून घे, त्यानंतरच तू त्यांची तुलना योग्य प्रकारे करू शकशील. गोलूला बन्नीचे म्हणणे समजले आणि तो बन्नीकडून सफरचंद खरेदी करून खुशीने त्याच्या घरी गेला. मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण वजन आणि त्यांची एकके म्हणजेच वेट्स अँड इट्स युनिट्स याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहिले.